आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। गद्दार टोळीवालीने काँग्रेसची चिंता करू नये, काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळी यांचा आमदार प्रकाश आवाडे यांना खणखणीत इशारा। अलीकडच्या काळातील आमदार प्रकाश आवाडे यांनी भाषणे म्हणजे इचलकरंजीकरांच्या करमणुकीचा विषय झालाय, स्वतःचा परिवार सोडून काहीही न करणाऱ्या आमदारांनी मला शहराध्यक्ष केल्याचा दावा केला, मला निवडून आणण्याचंही विणकर मेळाव्यात केलेलं विधान हास्यास्पद असून गद्दारांच्या टोळीतील आवाडींनी आमची चिंता करू नये, आम्ही सक्षम आहोत, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकातून दिलाय। माजी नियुक्ती सतीश पाटील यांच्या स्वाक्षरीने झाली आहे। श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या विणकरांच्या मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे यांनी मी संजय कांबळे यांना काँग्रेसचा शहराध्यक्ष केल्याचं वक्तव्य केलं होतं। वस्तुतः प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला 5 सप्टेंबर 2019 रोजी सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिलाय। 13 सप्टेंबर 2019 रोजी माजी शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्ती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली असताना आवाडे हे मीच नियुक्त केलं असं म्हणतात, त्यामुळे आवाडे यांना स्मृती राहत नसावी अशी शंकाही संजय कांबळे यांनी व्यक्त केली आहे। विणकरांच्या मेळाव्यात आमदार आवाडे यांनी संजय कांबळे यांना माझ्याकडे द्या, मी त्यांना आमदार करेन असंही विधान केलं। प्रत्यक्षात प्रकाश आवाडे यांचा गेल्या 39 वर्षाचा इतिहास लक्षात घेता तर त्यांनी कुटुंबातील व्यक्ती सोडून कुठल्याही आजपर्यंत मोठ्या पदावर संधी दिली नाही, त्यामुळे केवळ मुलग्याला विणकरांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी असं विधान केलं असावं असं कांबळे यांनी पत्रकात म्हटलंय। महानकर न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।